राम अरे कसे आहेत सगळे, मजेत आहेत ना सगळे? हां, मी आलो एवढ्या दिवसांनी तुमच्या इकडं, तुम्ही काय बोलतच नाही मला. त्या बिग बॉसच्या घरामध्ये काल एवढे भांडणंच, मला सांगतो नुसतं आमचं बिग बॉस याला असं केलं त्याला तसं केलं, मला काय कळतच नाही. तुला किती मारते मी बाहेर ये दाखवतो तुला, हे असली भाषा वापरतात तिकडे तिकडं. काल आमच्या पिंट्याचं त्याच्या शेजारच्या एका दुऱ्यावरनं भांडण झालं. पिंट्या आला ना धावत माझ्याकडं, अण्णा अय ड्रम अण्णा, माझं आणि त्या शेजारच्याचं काल भांडण झालं, गड्या लई मारलं मला त्याने दुऱ्यावरनं, असं वाटायला लागलं त्याच्यावर केसच ठोकावी एखादी. पण मी त्याला म्हणलं, जरा समजावलं मी त्याला, पिंट्या असं काय करू नको लोका, ते आपल्याच गावातलं माणसं आहे, ते काय तू असं काय येण्यासारखं करायला लागला, ते होईल हळूहळू आपल्याकडनं मिटून जाईल, ते तू त्याच्या जर माग लागला तेच करत राहिला तर ते केस किती मागत पडन लेका. पिंट्या म्हणला, नाही ना अण्णा असं कसं, त्याने मला लई मारलंय. मी म्हणलं, अरे असं नको करू, होईल ते, तू काय एवढं काळजी करायला लागलास, आपण एखाद्या पोलिसाला बोलू आणि जाऊ चौकीला आणि त्याला समजून सांगायला सांगू जरासं. गेलो गड्या मी तिकडं पिंट्याला घेऊन चौकीमध्ये. पिंट्या म्हणला ना तिथं, नाही अण्णा तुम्ही ऐका जरा, मी त्याला त्याच्यावर केसच करणार आहे. काय तो ऐकायला तयार नाही ना लेखा, कोण पिंट्या आमच्या इथला. म्हणलं ठीक आहे कर मग, तुला जे वाटतं तेच कर मग, मी काय सांगू, मला कशाला विचारायला आला. पिंट्या म्हणलं, तसं नाही अण्णा, कळतंय ते आपल्याच गावातले माणसं आहेत, मी का डोक्यात पडलेलं नाही, पण ते कसं बोलतंय ते, पण आता काय करणार, शेवटी आपल्याच गावातले लोक म्हणले, मला पण समजून घ्यावं लागेल ना. बरं जाऊ द्या, पिंट्या म्हणतंय कसं असं कसं अण्णा, मी जाऊ द्या तुम्ही म्हणताय, मी परत तुम्हाला हो म्हणतोय, तुम्ही परत मला जाऊ द्या म्हणताय. एक काम करू आपण दोघांचं पण नाही ऐकू, या पोलिसाला विचारू काय करतात ते येतात का नाही गावाकडं, आणि या आणि आम्हाला करून द्या आमचं, आम्हाला काम काय करायचं ते केस कशी केस लागती कशी नाही लागत ते एकदा करून द्या आमचं आम्हाला, आणि मला मोकळं कराकडे त्याच्यातून. हे सारखं भांडणं काय मला चांगले वाटणं झालेत, धुऱ्यावरनं कोण कसं भांडतंय आणि काय धुऱ्यावरनं भांडायचं अण्णा, ते शेजारीच आहे की माझा. अण्णा म्हणते, नाही. मी म्हणलं त्याला, अरे पिंट्या असं कसं तू, ठीक आहे बरं, पोलीस काका घ्या गावाकडे या आणि बघा आमच्या गावाकडे काय चाललं आहे, ते येऊन बघा तेवढं जरासं. हां ठीक आहे जाऊ का, बरं.